नागपूर येथील नरखेड तालुक्यातील पिंपळधरा गावातील उच्च शिक्षित व समाज कार्यात अग्रेसर असणारे अरविंद बनसोड व विराज जगताप या दोन्ही प्रकरणाची न्यायालयीन कमिटी गठित करून सीबीआय चौकशी करावी अशी शुभम मंडपे यांनी मागणी केली. नागपूर येथील नरखेड तालुक्यातील पिंपळधरा गावातील उच्च शिक्षित व समाज कार्यात अग्रेसर असणारे अरविंद बनसोड व 32 वर्ष यांना मारहाण केल्यामुळे 27 मे 2020 रोजी मृत्यू झाला. तसेच पिंपरी चिंचवड येथील पिंपरे सौदागर येथील विराज भालचंद्र जगताप व 20 वर्ष यांची आंतरजातीय प्रेम संबंधातून 6 जून 2020 रोजी अज्ञात स्थळी बोलवून हत्या करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या जातीयवादातून हत्या होणे हे महाराष्ट्रात काय भारतात उचित नाही. ह्या दोन्ही प्रकरणाचा निषेध चिमूरमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन शाखा चिमूरच्या वतीने करण्यात आला व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना व गृहमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले. ह्या दोन्ही प्रकरणातील जातीयवाद हल्लेखोरांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ह्या दोन्ही प्रकरणाची न्यायालयीन कमिटी गठित करून सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली आहे. यावेळी निवेदन देताना सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे पदाधिकारी संघर्ष मेश्राम व निलेश गावंडे उपस्थित होते. आज आम्ही नागपूर येथील नरखेड तालुक्यातील पिंपळधरा गावातील उच्च शिक्षित अरविंद बनसोड तसेच पिंपरी चितवड येथील पिंपळे सौदागर येथील विराज भालचंद्र जगताप यांची निर्घृण हत्या झाली असून ह्या दोन्ही प्रकरणाची आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलन चिमूरतर्फे जाहीर निषेध करतो. तसेच या दोन्ही प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी तसेच आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी आम्ही सम्यक विद्यार्थी आंदोलन चिमूरतर्फे मागणी करतो. V24 तास करिता सुनील कोडापे चिमूर.